सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या 28व्या गिरणारे शाखेचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, आमदार सरोज अहिरे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष मनोहर कोरडे, जनसंपर्क संचालक अरुण जाधव, दिनकर आढाव, राजाराम धनवटे, विलास शिंदे, ज्येष्ठ माजी संचालक त्र्यंबकराव गायकवाड, लाला जैन, विष्णुपंत मजदुणे, पुंडलिक थेटे, अमित देवकर, राजाराम धनवटे, माजी नगरसेवक संतोष साळवे, दिगंबर नगरकर, सुनील आडके, रामदास सदाफुले, उमेश धोंगडे, श्रीराम गायकवाड, सुनील चोपडा, वसंत अरिंगळे, जगन आगळे, सुधाकर जाधव, अशोक चोरडिया, डॉक्टर प्रशांत भूतुडाव, विलास पेखळे, नितीन खोले, गणेश खरजूल, रंजना बोराडे, कमल आढाव खरजूल, योगेश नागरे, तसेच गिरणारे गावासह परिसरातील शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता आपण लक्ष्मणाचे बैठकीची सर्वांनी ऐकलं की जिल्ह्यातील सर्वात चांगला व्यवहार असणारी, कामकाज असणारी ही बँक आहे। फक्त जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रात जवळपास 1500 बँक आहे। 1500 बँकामध्ये जरी क्रमवारी काढायला गेले तर पहिल्या 10 नंबर आले। 520 कोटीच्या ठेवी, 400 कोटीचं कर्ज वाटप आणि 1000 कोटीचा कर्ज वाटप, एवढी आकडेवारी सांगून जाते की बँकेची परिस्थिती काय आहे। एवढे लपूनलपून तो बँकेची होती आणि जेव्हा अधिकारी म्हणून बघतो अशा आकडेवारी समोर आली की जास्त काही थोडं बघायची गरज पण पडत नाही। या बँकेचं एक पाठीमागच्या 4-5 वर्ष झालं मी सहकारी विभागात कामकाज करतो, नाशिकच्या सहकारी विभागामध्ये। एक विशेष अनुभव मला असा आला इथे की या बँकेचा जो अधिकारी कर्मचारी म्हणून आहे अतिशय पोलाईट, नम्र आणि त्यांचं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण पण अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं असतं। त्यामुळे आमचे जे अधिकारी असतात बँकेच्या ज्या उचलीच्या कारवाई असतील किंवा इतर परवानगी असतील याच्या देताना त्या जास्त बघायची गरज नाही, आम्हाला पडत नाही। त्या सर्व कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन, कारण ज्या शिखरावरची जी बँक गेली त्याला आपलंही कॉन्ट्रिब्युशन नक्कीच स्फूर्ती आहे। थोडस सहकार्याबद्दल जर पाठिंबाच्या 10 वर्षात जर बोलायचं झालं तर पाठिंबाच्या 2014 पासून सुरुवातीच्या कालावधीमध्ये सरकाराकडे म्हणजे केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल असं धोरण ठरवलं गेलं की शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे। शेतकरी हा शेवटचा घटक आहे, त्याला मेन प्रभावात आणलं पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे। तर 14-15च्या कालावधी जर आपण बघितलं तर जे देशाचं किंवा राज्याचं धोरण असायचं ते FPO फॉर्मेशन असेल, FPC फॉर्मेशन असेल याच्याकडे असेल। ते FPO FPC फॉर्मेशनचा म्हणजे आपण आपल्याकडे जे कमी होती ती कमतरता दूर करण्यासारखं सर्व समजत आहे। आपल्याला माहिती मिळालेलीच आहे की 621 कोटीच्या ठेवी असलेली ही बँक नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि चांगल्या चालणाऱ्या बँकेतील सर्वात मोठी प्रथम क्रमांकाची बँक आहे। या सर्व माहितीत सर्वात महत्वाची माहिती अशी आहे की काही वर्षापूर्वी बँकेचा NPA 44% होता आणि आज तो 0% झालेला आहे। मला वाटते ही सगळ्यात चांगली गोष्ट या बँकेची झालेली आहे आणि त्यासाठी जे संचालक मंडळाने जे मेहनत घेतली, प्रयत्न केले, त्यामुळेच आज सहकारावरचा विश्वास उडत असताना सहकारावर पुन्हा विश्वास कसा स्थापन करावा यासाठी या बँकेने एक मोलाचं पाऊल उचललेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। मला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बोलवल्याबद्दल संचालक मंडळ आदरणीय दत्तानंदांना त्यांच्या संचालक मंडळाचे आभार मानले पाहिजे। याचं कारण थोडं भावनिक आहे। मी बँकेचा सभासद आहे इथपर्यंत बरोबर आहे, मी खासदार झालो हा विषय अजून पुढचा आहे, परंतु ज्या बँकेच्या संस्थापक संचालकांमध्ये माझे आजोबा होते त्या बँकेच्या एका शाखेचं उद्घाटन मला करता आलं माझ्या हस्ते, माझ्या वतीने म्हणजे माझ्या दृष्टीने तो माझ्यासाठी एक भावनिक प्रश्न आहे आणि म्हणून मी सर्व संचालक मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो। शेतकरी कुटुंब आणि शेतकरी कुटुंबाच्या लोकांना असं वाटतं घेतलं पूर्ण घेतलं
की आज शेतीची परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून त्या शेतकरी कुटुंबामध्ये देखील त्यांना असं वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे म्हणून आपला शेतकरी बांधव आपल्या मुलाला शिकवतो समजतो मोठा करतो. मुलगा पदवीधर होतो परंतु पदवीधर झाल्यानंतर देखील त्याला नोकरी मात्र मिळत नाही आणि जो मुलगा विचार करतो की माझ्या आई वडिलांनी एवढं काबाड कष्ट केलं मला एवढं शिकवलं मोठं केलं मी पदवीधर झालो परंतु मला नोकरी मिळत नाही मी माझ्या आई वडिलांची सेवा करू शकत नाही मी माझ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावू शकत नाही ही खंत त्या मुलाच्या मनामध्ये राहते आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांनी नामवंत होता आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे हा दृष्टिकोन त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे आणि जर व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याला भांडवल लागतं आणि म्हणून तो विचार मनामध्ये ठेवून या ठिकाणी आपल्या बँकेची स्थापना झाली. त्याचं कारण असं आहे की त्या बँकेच्या माध्यमामधून आज आमच्या परिसरामध्ये नाशिक शहर असेल ग्रामीण भाग असेल या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी किंवा अनेक पदवीधर झाल्यानंतर त्यांनी कर्ज घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय उभा केला अनेक उद्योजक तयार झालेले आहेत. आज या नाशिक जिल्ह्यामध्ये नामवंत उद्योजक जे असतील ते यादीमध्ये नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेचे लोक देखील त्या ठिकाणी आले आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो उद्देश त्यांचा होता त्या उद्देश डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी आम्ही बँकेला सुरुवात केली झालेली आहे आणि अतिशय अल्पाच्या भागांवर केवळ 1,07,000 भागांवर आपल्या बँकेची ही सुरुवात झाली आणि जी व्यापारी मंडळी नाशिक रोड भागातील होती त्यांनी या बँकेची स्थापना त्या ठिकाणी जो आजूबाजूचा परिसर आहे त्या भागातील व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने तिची सुरुवात केली आणि कालांतराने ती बँक मोठी होत गेली. नंतरच्या काळामध्ये आमचे मार्गदर्शक ब्रह्मरावजी तिथे संचालक झाले आणि त्यामुळे ग्रामीण भागातले जे काही शेतकरी लोक होते किंवा जे परिसरातील ग्रामस्थ होते तेही सभासद व्हायला सुरुवात केली आणि 1991 रोजी त्यांनी आम्ही म्हणजे दादांच्या पॅनलमध्ये मी उभा होतो दत्ताजी गायकवाड दोन पॅनल त्यावेळेस झाले दादांनी पहिल्यांदाच पॅनल तयार केला होता आणि त्यामध्ये आम्ही काही लोक निवडून आलो आणि समोरचे काही लोक निवडून आले. अतिशय चांगलं असं व्यवस्थापन असलेली अतिशय चांगलं असं संचालक मंडळ असलेली ही बँक त्यांच्या हाताखाली आम्हाला शिकायला मिळाली. जागर जनसंस्थेसाठी संदीप नवसे नाशिक.